नमस्कार मित्रांनो, SBC क्लास टीममध्ये आपलं स्वागत आहे. क्लास 8 फिफ्थ लेसन इनसाइड द ॲटम या लेसनचे आपण बरेचसे भाग कंप्लीट केलेले आहे. त्याच्यामध्ये आपण डाल्टन थेरी ॲटॉमिक थेरी, त्याच्यानंतर आपण रदरफोर्ड न्यूक्लिअर मॉडेल ऑफ द ॲटम, त्याच्यानंतर बोर स्टेबल ऑर्बिट ॲटॉमिक मॉडेलसुद्धा कंप्लीट केलेलं आहे. आता आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे की ॲटॉमिक स्ट्रक्चर म्हणजे ॲटमचं संरचना कशी आहे, ॲटमचं स्ट्रक्चर कसं आहे हे आपल्याला बघायचं आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला अणूची संरचना, त्याला आपण एक मराठीमध्ये म्हणता येईल की ती आपल्याला बघायचं आहे. आता अणूची संरचना बघायची कसं असते तर बघा, तत्पूर्वी आपण एक थोडंसं माझ्याकडे एक चित्र आहे ते बघूया, त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की अणूचं नेमकं स्ट्रक्चर कसं असते. पण मित्रांनो, तत्पूर्वी जर आमच्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि सोबतच या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून महत्त्वाच्या व्हिडिओंचं अपडेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. मित्रांनो, 5 ते 10 सर्व विषयांची व्हिडिओ आमच्याकडे आहेत, मॅथ, सायन्स अँड इंग्लिश. बाकीच्या विषयांती पण मिळतील, पण त्यासाठी थोडा वेळ लागेल. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं, आमच्या चॅनलच्या ज्या प्लेलिस्ट आहेत ते तुम्हाला सर्च करावे लागतील. तर मित्रांनो, सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आपल्याला बघायचं होतं की ॲटॉमिक स्ट्रक्चर, तर अणूची संरचना कशी असते. बघा, तर कुठलाही जर अणू आपण बघितल्यानंतर त्याचं ॲटॉमिक स्ट्रक्चर कसं असते. तर बघा, एक कुठलाही ॲटम जर आपण घेतला, एखादा ॲटम कुठल्याही पदार्थाचा, तर त्याच्यामध्ये आपल्याला 3 सब ॲटॉमिक पार्टिकल सापडतात. तर 3 सब ॲटॉमिक पार्टिकल कोणते आहेत, तर त्याच्यामध्ये प्रोटॉन असतात, न्यूट्रॉन असतात आणि इलेक्ट्रॉन असतात. तर ह्या डायग्राममध्ये तुम्हाला दिसेल की याच्यामध्ये बघा, ही एक ॲटम आहे. ह्या ॲटममध्ये काय काय दिसतं तुम्हाला बघा, इलेक्ट्रॉनसुद्धा आहेत आणि सेंटरला एक काय न्यूक्लियस आहे, त्याला आपण न्यूक्लियस म्हणतो, केंद्रक म्हणतो. त्याच्यामध्ये पिवळ्या कलरचे, येलो कलरचे तुम्हाला न्यूट्रॉन दिसतील आणि ब्ल्यू कलरचे प्रोटॉन दिसतील. म्हणजे हे दोघं, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन, हे न्यूक्लियसमध्ये असतात आणि जे इलेक्ट्रॉन असतात ते अराउंड द ऑर्बिट, अराउंड द न्यूक्लियस, अराउंड द न्यूक्लियस ते काय करत असतात, फिरत असतात. कशाच्या, तर न्यूक्लियसच्या अवतीभोवती ते फिरत असतात. म्हणजे तुम्ही याच्यावर तुम्हाला लक्ष देईल की कुठल्याही ॲटममध्ये प्रोटॉन असतात. प्रोटॉन हे पॉझिटिवली चार्ज असतात. कोणते असतात, तर पॉझिटिव्ह चार्ज. त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असतो न्यूट्रॉन. न्यूट्रॉन मात्र न्यूट्रल असतात, तो पॉझिटिव्ह पण नसतात आणि निगेटिव्ह पण नसतात. पण न्यूट्रॉन, न्यूट्रॉन हे कसे असतात, निगेटिव्हली चार्ज असतात. याच्यामध्ये तुम्हाला समजेल की बघा, इथं न्यूट्रॉन हा निगेटिव्हली चार्ज आहे. म्हणजे ॲटम आहे, त्याच्यामध्ये न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन आहेत, न्यूट्रॉन आहेत आणि त्याच्या भोवती, केंद्रकाभोवती ऑर्बिट आहेत. ऑर्बिटला आपण लेवल दिले, एनर्जी लेवल म्हणतो आपण त्याला, KLMN अशी नावं दिली आहेत, ती नंतर आपण बघूया. तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन असतात, ते रिव्हॉल्व्स अराउंड द न्यूक्लियस. तर मित्रांनो, आपण थोडक्यात बघितलं की ॲटॉमिक स्ट्रक्चर असते कसं. तर आता आपल्या बुकमध्ये कशाप्रकारे दिले आहे ते आपण बघूया. द ॲटम इज फॉर्म फ्रॉम द न्यूक्लियस अँड द एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट. दिस कंटेन द 3 टाईप ऑफ द सब ॲटॉमिक पार्टिकल. तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं, कुठलं ॲटम 3 सब ॲटॉमिक पार्टिकलपासून बनलेला असतो, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन अँड प्रोट्रॉन. आणि न्यूक्लियसमध्ये 2 असतात, इलेक्ट्रॉन काय करतात, तर अराउंड द न्यूक्लियस फिरत असतात, रिव्हॉल्व करत असतात. आणि न्यूक्लियसमध्ये काय असतात, तर प्रोट्रॉन अँड न्यूट्रॉन हे असतात आणि इलेक्ट्रॉन नसतात. तर न्यूक्लियस, न्यूक्लियसमध्ये काय, न्यूक्लियस आपण मराठीमध्ये केंद्रक म्हणतो. द ॲटॉमिक न्यूक्लियस इज पॉझिटिव्हली चार्ज. ऑलमोस्ट एंटायर मास ऑफ द ॲटम इज कॉन्सन्ट्रेटेड इन द न्यूक्लियस. द न्यूक्लियस कंटेन द 2 टाईप ऑफ द सब ॲटॉमिक पार्टिकल टुगेदर इज टुगेदर कॉल्ड द न्यूक्लियस. प्रोटॉन अँड द न्यूट्रॉन आर द 2 टाईप ऑफ द न्यूक्लियस. आता जे न्यूक्लियस असतो, न्यूक्लियसमध्ये न्यूक्लियस हा पॉझिटिव्हली चार्ज असतो, कारण त्याच्यामध्ये प्रोटॉन असतात आणि प्रोटॉन कसे असतात, तर पॉझिटिव्हली चार्ज असतात, त्यामुळे त्याला आपण पॉझिटिव्ह चार्ज म्हणतो. आणि जर सर्व वेट असते त्या कुठल्याही ॲटमचं, ते कशावर डिपेंड असते, तर त्याच्या न्यूक्लियसवर डिपेंड असते, कारण सगळं वेट जे असते ते प्रोटॉन आणि न्यूट्रॉनवर असते. इलेक्ट्रॉनला कुठल्याही प्रकारचं वेट नसते, असते पण ते खूपच कमी असते, त्यामुळे आपण निग्लेक्ट केला आपण करूया. म्हणजे सर्व वेट कशावर डिपेंड असते, प्रोटॉन अँड न्यूट्रॉनवर. त्यानंतर आपण बघूया प्रोटॉन. प्रोटॉन इज अ पॉझिटिव्हली चार्ज सब ॲटॉमिक पार्टिकल. आता प्रोटॉन कसे असतात, पॉझिटिव्हली चार्ज असतात, धन प्रभारित असतात इन द ॲटॉमिक न्यूक्लियस. आणि तो न्यूक्लियसमध्ये असतो. द पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस इज ड्यू टू द प्रोटॉन इन इट. आणि ज्या
न्यूक्लियसला पॉझिटिव्ह चार्ज असतो कशामुळे, तर त्या प्रोटॉनमुळे. तर प्रोटॉन इज रिप्रेझेंटेड बाय द सिम्बॉल पी. आता प्रोटॉन कशाने दाखवतात, तर स्मॉल अल्फाबेट पीने दाखवतात. इच प्रोटॉन कॅरीज अ पॉझिटिव्ह चार्ज इज द वन इलेक्ट्रॉन, वन पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन होल्ड म्हणतात त्याला, इलेक्ट्रॉन होल्ड म्हणतात. त्याचा फरफार असतो वन इलेक्ट्रॉन होल्ड मीन्स 1.6 × 10⁻¹⁹ कुलम. द व्हेन द टोटल पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस इज एक्सप्रेस इन द युनिट ई इज मॅग्निट्यूड इज इक्वल टू द नंबर ऑफ द प्रोटॉन इन द न्यूक्लियस. आता बघा, द व्हेन द टोटल पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस इज एक्सप्रेस इन द युनिट ई, जेव्हा किती चार्ज आहे न्यूक्लियसवर हे आपण कशाने दाखवतो, तर ईने दाखवतो. इट्स अ मॅग्निट्यूड इज इक्वल टू द नंबर ऑफ द प्रोटॉन इन द न्यूक्लियस. आणि हे कसं असतं, किती त्याच्यामध्ये प्रोटॉन आहेत हे आपल्याला त्याच्यावरून समजते. द नंबर ऑफ द प्रोटॉन इन द न्यूक्लियस ऑफ द ॲटम इज द ॲटॉमिक नंबर ऑफ दॅट इलेमेंट अँड द डिनोटेड बाय द झेड. हे महत्त्वाचं आहे. झेडने आपण काय दाखवतो बघा, झेड. झेड म्हणजे काय, तर ॲटॉमिक. झेड मीन्स ॲटॉमिक नंबर. झेड म्हणजे काय, ॲटॉमिक नंबर. झेड म्हणजे काय, ॲटॉमिक नंबर. आता बघा, ॲटॉमिक नंबर म्हणजे काय असतो, द नंबर ऑफ द प्रोटॉन इन द न्यूक्लियस ऑफ द ॲटम इज द ॲटॉमिक नंबर. आता ॲटॉमिक नंबर म्हणजे काय, तर कुठल्याही न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन किती आहेत, प्रोटॉन जेवढे असतील तेवढाच त्याचा ॲटॉमिक नंबर असतो, आणि तो आपण झेडने दाखवतो. द मास ऑफ द प्रोटॉन इज अप्रॉक्सिमेटली 1 Dalton असते. अप्रॉक्सिमेटली वेट किती, 1 Dalton. तर 1 Dalton मीन्स काय, तर 1.66 × 10⁻²⁷ ग्राम. द मास ऑफ द वन हायड्रोजन ॲटम इज ऑल्सो अप्रॉक्सिमेटली 1 Dalton. सो देन मित्रांनो, आपल्याला आता न्यूट्रॉन बघायचं आहे. न्यूट्रॉन हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो, त्याला कुठलाही चार्ज नसतो. द न्यूट्रॉन इज अ इलेक्ट्रिकली न्यूट्रल सब ॲटॉमिक पार्टिकल अँड द डिनोटेड बाय द सिम्बॉल एन. हा न्यूट्रॉन हा स्मॉल लेटर एनने दाखवतात. द नंबर ऑफ द न्यूट्रॉन इन द न्यूक्लियस इज डिनोटेड बाय द सिम्बॉल एन. मग टोटल न्यूट्रॉन किती आहेत, तर कॅपिटल लेटर आपण एनने दाखवतो. द ॲटॉमिक न्यूक्लियस ऑफ द ऑल इलेमेंट एक्सेप्ट द हायड्रोजन विथ द ॲटॉमिक मास 1 Dalton कंटेन द न्यूट्रॉन. द मास ऑफ द न्यूट्रॉन इज अप्रॉक्सिमेटली 1 Dalton विच इज ऑलमोस्ट इक्वल टू दॅट ऑफ द प्रोटॉन. म्हणजे एका न्यूट्रॉनचं मास किती असते, तर ते असते एका प्रोटॉनच्या पार्टिकल एवढं. तर हे आपण बघितलं, न्यूक्लियसमध्ये इलेक्ट्रॉन असतात आणि प्रोटॉन असतात. त्याच्यानंतर एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट कोणकोणतं हे बघायचं आहे. द एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट इन द ॲटॉमिक स्ट्रक्चर इन्क्लूड द इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस. म्हणजे त्यामध्ये इलेक्ट्रॉन असतात जे निगेटिव्हली चार्ज असतात, आणि ते काय करतात, तर इलेक्ट्रॉन त्या न्यूक्लियसच्या अवतीभोवती फिरत असतात. द एम्प्टी स्पेस बिटवीन द न्यूक्लियस अँड द इलेक्ट्रॉन. आणि जे काही स्पेस आहे न्यूक्लियसच्या भोवती, इलेक्ट्रॉन आहेत आणि त्याच्याभोवती जी काही मोकळी जागा आहे, त्याला आपण एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट म्हणतो. आता बघूया इलेक्ट्रॉन. आता इलेक्ट्रॉन, द इलेक्ट्रॉन इज अ नेगेटिवली चार्ज सब ॲटॉमिक पार्टिकल अँड डिनोटेड बाय द सिम्बॉल ई. आता इलेक्ट्रॉन असतात हे कसे असतात, तर हा निगेटिवली चार्ज असतात आणि ते स्मॉल ईने दाखवतात. द इच इलेक्ट्रॉन कॅरीज अ 1 unit ऑफ नेगेटिव्ह चार्ज दॅट इज द 1 Electron. 1 Electron होल्ड म्हणतात त्याला, किंवा -Dalton-सुद्धा म्हणतात. द मास ऑफ द इलेक्ट्रॉन इज 18,000 टाईम्स लेस दॅन दॅट ऑफ द हायड्रोजन ॲटम. म्हणजे जे बघा, जे हायड्रोजनचं ॲटम आहे त्याच्यापेक्षा 1800 times कमी आहे त्याचं वेट. त्याच्यामुळे आपण त्याचं वेट काय करतो, निग्लिजिबल करतो. देअरफॉर द मास ऑफ द इलेक्ट्रॉन कॅन बी ट्रीटेड ॲज अ निग्लिजिबल. म्हणजे त्याचा मॅस आपण कुठेही कन्सिडर करत नाही. द इलेक्ट्रॉन इन द एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट रिव्हॉल्व अराउंड द डिस्क्रेट ऑर्बिट अराउंड द न्यूक्लियस. आता त्याच्याभोवती काहीतरी ऑर्बिट आहे, निश्चित ऑर्बिट असतात, त्यांना एनर्जी लेवल दिलेली असते, आपण त्यापण नंतर बघणार आहोत. त्याच्याभोवती ते फिरत असतात. द ऑर्बिट बिंग 3 dimensional इन द नेचर, द टर्म शेल इज यूज द स्टीड ऑफ द टर्म ऑर्बिट. द एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन इज डिटर्माइंड बाय द शेल इन विच इट इज प्रेझेंट. द सेल असतात,
तर शेल कोणकोणते आहे ते आपण नंतर बघणार आहोत. आणि त्या सेल नुसार ते इलेक्ट्रॉनची एनर्जी असते. द नंबर ऑफ द इलेक्ट्रॉन इन द एक्स्ट्रान्युक्लिअर पार्ट इज इक्वल टू द नंबर ऑफ द प्रोटॉन इन द न्यूक्लियस. बघा म्हणजे जेवढे इलेक्ट्रॉन असतात तेवढेच प्रोटॉन असतात. म्हणजे ध्यानात ठेवायचं आहे, जेवढे कुठल्याही ॲटममध्ये जेवढे प्रोटॉन असतात तेवढेच इलेक्ट्रॉनसुद्धा असतात, तेवढेच इलेक्ट्रॉनसुद्धा असतात. त्याच्यामुळे कुठलाही ॲटम असो तो कसा असतो, इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो. त्यामुळे कुठलाही ॲटम चार्ज नसतो तो काय असतो, इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो, म्हणजे उदासीन असतो. त्यानंतर आपण बघूया, बघा याच्यावर तुम्हाला उत्तर तुम्हाला देता येईल. हाऊ मेनी टाईप ऑफ द सब ॲटॉमिक पार्टिकल आर फाउंड इन द ॲटम. म्हणजे ॲटममध्ये किती आपल्याला सब ॲटॉमिक पार्टिकल सापडतात, तर याचं एकदम सोपं उत्तर आहे मित्रांनो, ते तुम्हाला सांगता येईल. तर ॲटममध्ये तीन प्रकारचे सब ॲटॉमिक पार्टिकल सापडतात. देर आर द थ्री टाईप ऑफ द सब ॲटॉमिक पार्टिकल इन द ॲटम. दोज आर इलेक्ट्रॉन, प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. ओके, याचा ॲन्सर तुम्हाला भेटला असेल. द सेकंड क्वेश्चन आहे, विच सब ॲटॉमिक पार्टिकल आर इलेक्ट्रिकली चार्ज. कोणकोणते सब ॲटॉमिक पार्टिकल इलेक्ट्रिकली चार्ज असतात, तर त्याच्यामधले प्रोटॉन. सो देर आर द टू पार्टिकल, सब ॲटॉमिक पार्टिकल आर इलेक्ट्रिकली चार्ज. फर्स्ट वन द प्रोटॉन विच हॅज द पॉझिटिव्ह चार्ज, इलेक्ट्रॉन विच हॅज द निगेटिव्ह चार्ज. थर्ड क्वेश्चन बघू, विच सब ॲटॉमिक पार्टिकल आर प्रेझेंट इन द न्यूक्लियस. तर न्यूक्लियसमध्ये कोणकोणते सब ॲटॉमिक पार्टिकल प्रेझेंट असतात, तर आपण बघितले त्याच्यामध्ये आपण प्रोटॉन बघितला आणि न्यूट्रॉन बघितला. द न्यूट्रॉन अँड प्रोटॉन आर प्रेझेंट इन द न्यूक्लियस ऑफ द ॲटम. तर क्वेश्चन नंबर फोर आहे, व्हेअर आर द इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्स अराउंड द न्यूक्लियस प्लेस. व्हेअर आर द इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस प्लेस. म्हणजे केंद्रकाभोवती परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन कुठे असतात, सर जे द दीज इलेक्ट्रॉन आर रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस विच इज प्रेझेंट इन द सेल ऑर ऑर्बिट. कशामध्ये असतात, तर ऑर्बिटमध्ये असतात किंवा त्याला आपण शेल म्हणतो त्याच्यामध्ये असतात.